सादगीने लालबागच्या राजाला जे घातले जाणार आहेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेस. पुढे जाऊया, सणांमधून आनंद मिळतो आणि धार्मिक सौहार्दही जपता येतो. हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवणारी नाशिकमध्ये एक मुस्लिम कुटुंबातील मुलगा किंवा हे कुटुंब आहे, घरगुती गणपतींना फेटा बांधून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तो मुलगा करतो. विशेष म्हणजे या मुलांच्या हातून फेटा बांधून घेण्यात कुणालाही संकोच वाटत नाही. आपण पाहूया धार्मिक सलोखा जागवणारी ही बातमी. गणेश मूर्तीला मनोभावे फेटा बांधणारा हा आहे नाशिक मधला गुलाम मेहबूब सय्यद. नाशिक शहरातील वेगवेगळ्या गणेश मूर्ती विक्री केंद्रावर जाऊन गणेश मूर्तींना फेटा बांधण्याचे काम गुलाब मेहबूब करतो. गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा उत्सव. घरोघरी हिंदू रीतिरिवाजाने गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाते. मात्र मुस्लिम युवकाच्या हातून फेटा बांधून घेण्यात कुणालाही संकोच वाटत नाही. हिंदू धर्माचे लोक पण मला ओळखतात असं नाही म्हणून, आणि ते पण आवडीने मला बोलवतात फेट्या बांधायला, आणि त्यांना पण आवडतो माझा फेटा बांधलेला. आम्हाला पण चांगलं वाटतं फेटे बांधायला. आणि मागच्या वर्षापासून ते नवीन हे आलेलं आहे म्हणजे प्रथा, ते लोक चांगल्या आवडीने बांधत आहे फेटे वगैरे. मी इथे मूर्ती बघायला आलो होतो. मूर्ती आम्ही एक पसंत केली. तिथं गुलाम नावाचा एक मुस्लिम व्यक्ती होता, तो फेटे बांधत होता. आम्ही जी मूर्ती जी सिलेक्ट केली होती आम्ही त्याच्याकडनं फेटा बांधून घेतला. खूप छान असा पद्धतीने त्यांनी फेटा बांधला, मला खूप आवडला. याच्यात आम्हाला काही गैर वाटलं नाही की तो मुस्लिम आहे म्हणून. असं आम्हाला त्याची कलाकृती आवडली म्हणून आम्ही त्याच्याकडनं फेटा बांधून घेतला. एकमेकांच्या सहभागाने सणांचा आनंद द्विगुणित होतो. त्यामुळे आपला सण हा फक्त आपल्यासाठी नव्हे तर सर्वांसाठीच आनंदाची पर्वणी ठरतो. बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रतीने आपल्या सगळ्या गणपतींना फेटे वगैरे बांधतो. ऍक्च्युली तो बघायला गेला तो मुस्लिम आहे, पण त्या मानाने त्याच्या बांधण्यामध्ये किंवा त्याच्याकडनं कस्टमरला फेटे बांधण्यामध्ये काही कोई संकोच होत नाही. बऱ्यापैकी आवडीने सगळे फेटे वगैरे बांधतात, आणि हा आपल्यासाठी पण आणि सगळ्या हिंदू धर्मांसाठी आणि मुस्लिम धर्मांसाठी सुद्धा एकदम चांगला संकेत आहे की सगळे एकोप्याने एकत्र येऊन सुद्धा फेटे वगैरे आणि गणपती बाप्पा उत्सव साजरा व्यवस्थित करतात. गणेशोत्सवामुळे सर्व धर्मियांना रोजगार मिळतोय. रोजगारासोबतच धार्मिक सौहार्दाचं वातावरण सुद्धा बघायला मिळतंय. गुलाम मेहबूब सय्यदचं हे काम आपल्या राज्याच्या लौकिकाला साजेस आहे असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. गणेशोत्सव जवळ आल्यानं मूर्तींवरून शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे. चेंबूरचे प्रसिद्ध असलेले बाबी बांदेकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चारही मुली गणेश मूर्ती तयार करण्याचा वारसा जपतायत. गेल्या वर्षीपासून कोरोना महामारी असल्यामुळे व्यवसाय संकटात आहे, पण यावर्षी बऱ्यापैकी गणेश मूर्तींची मागणी आहे. या मूर्ती मुंबई महाराष्ट्रासह विदेशात सुद्धा जातात. आपण पाहूयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी या सगळ्यांशी केलेला संवाद. मी आता या चित्र शाळेतच आहेत आणि आपण बघू शकता ह्या चारही भगिनी मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचं काम करत आहे. आणि या ठिकाणी जवळपास 54 वर्षे त्यांच्या या कार्यशाळेला पूर्ण झालेले आहेत. बॉबी बांदेकर यांच्या पश्चात ह्या चौघीजणी आपलं हे काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. बॉबी बांदेकर यांची जी गणेशमूर्ती बनवण्याची जी कला होती ती महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेली आहे, त्यामुळे यांची जी गणेशमूर्ती आहे ती फक्त मुंबईतच नाही तर मुंबईच्या बाहेर मग पुणे असो, नाशिक असो किंवा कोकणात कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा जात होते. परंतु गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचं सावट आलेलं आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा गणेश मूर्तीवर झाल्याचं पाहायला मिळतं. आपल्यासोबत या भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. ताई काय सांगणार, यावर्षी कशा प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे, कोरोनाचा काय काय सांगणार याबद्दल? ह्या वर्षीचा रिस्पॉन्स गेल्या वर्षीपेक्षा थोडा बरा आहे. गेल्या वर्षी जसं कोरोनामुळे काहीच नव्हतं ते ह्यावर्षी तरी अप आहे अजून. आणि हा कारखाना आमचा एवढे वर्ष कंटिन्यू चालू असल्यामुळे आपल्याकडे एवढी तरी माणसं आता येत आहेत गणपतीसाठी, पण गेल्या वर्षी काहीच नव्हतं. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कशा प्रकारे रिस्पॉन्स आहे मग? गेल्या वर्षी तुलनेत ह्या ह्याच्यामध्ये चांगला रिस्पॉन्स आहे. गेल्या वर्षी जो 0 होता तो ह्यावर्षी अप आहे चांगला. गेल्या वर्षीचं कोरोनाचं सावट होतं, सर्वांनाच याचा आर्थिक फटका बसलेला आहे, मग ते व्यावसायिक असो किंवा इतर कोणी असो. परंतु ह्या भगिनी मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कामाला लागलेल्या पाहायला मिळत आहेत.
घर सांभाळून सुद्धा ह्या कशा प्रकारे काम करतात हे सुद्धा विचारूया. ताई, तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून सोबत काम करतायत, वडील होते त्यावेळी सुद्धा करत होतात, आणि आता घर संसार करून सुद्धा तुम्हाला ह्या मूर्तीचं कशा प्रकारे नियोजन करावं लागते, काय सांगणार आहे? घर संसार आणि मुलं पण सांभाळून करावं लागतं, कारण ती सवय झाली आता. म्हणजे आपण ॲक्च्युली सपोर्टिव्ह सगळीच लोकं भेटली, नवऱ्यापासून सासरची लोकंही चांगली सपोर्टिव्ह होती, त्यामुळे आपण ह्या कंटिन्युटी आपली राहिली ह्याच्यामध्ये. आणि पप्पांपासून जे आम्ही शिकलो ते कुठेतरी थांबू नये हे मनामध्ये होतं, आणि ते आता आम्ही पूर्ण करत चाललो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोंदुबेसा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.